उत्तरा नक्षत्राच्या पावसामुळे होटगी तलावाचा सांडवा पूर्णपणे भरला असून काँग्रेसचे दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष हरीश पाटील यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं. दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी तलाव उत्तरा नक्षत्राच्या पावसामुळे भरल्यानं तलावाच्या सांडव्यातून पाणी ओसंडून वाहत आहे. या पाण्याचं जलपूजन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते पाण्यात नारळ अर्पण करून करण्यात आलं. या प्रसंगी हरीश पाटील बोलताना म्हणाले की यंदा निसर्गाची कृपादृष्टी सर्व मानव जातीवर झाली असून खरीपाचं चांगलं उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत आहे. परंतु असं असलं तरी केंद्र सरकारचं शेतकऱ्यांविषयीचं धोरण नकारात्मक आहे. या नकारात्मक धोरणाचा आपण निषेध करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आज होडगी येथे होडगी तलाव हे पूर्ण भरून कृपेने या दक्षिण तालुक्यात म्हणा, देशात म्हणा, राज्यात म्हणा, भरपूर सर्वत्र ठिकाणी पाऊस आहे. कोरोनाच्या कृपा दृष्टीकोनातून आमच्या होडगी तलाव पूर्ण भरून आज सांडव्यातून आम्ही जलपूजा केलेली आहे. या माध्यमातून मी ह्या परमेश्वराचं मी धन्यवाद मानतो, वरुणाचा मी धन्यवाद मानतो की यावर्षी चांगले पिकत आहेत. उडीद म्हणा, सोयाबीन म्हणा, मूग म्हणा, तूर म्हणा, चांगले पिकं आहेत. आज कांदासुद्धा चांगल्या म्हणजे चांगल्या हिशात आहेत. पण शेतकऱ्याचा दृष्ट केंद्र शासनाचं जे दृष्टिकोन आहे शेतकऱ्याला बघण्याचं ते एक म्हणजे सर्वात मुलाला बघितल्यावरती एक दृष्टिकोन आहे, ते बदललं पाहिजे. आपलं आहे त्याच कसं सावत्र मुलं त्याप्रमाणे ते केंद्र शासनाचे शेतकरी म्हणजे सावत्र मुलं हे केंद्र शासनाचं दृष्टिकोन आहे. त्यामुळे मी ते केंद्र शासनाचं मी निषेध करतो की त्यांनी जे कांदा निर्यात बंद केलेले आहेत ते निर्यात चालू करावं व शेतकऱ्यांना दोन पैसे मिळावं एवढं मी आशा बाळगतो. या प्रसंगी मल्लिकार्जुन घोडके, विलास चौगुले, राजेंद्र गंगदे, केदार दिंडोरे, सिद्राम माळी, गंगाधर चौगुले, विनोद पाटील, महंतेश पाटील आदी उपस्थित होते.